सावलीपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या भारपायरी या गावात 10 ते 12 दिवसांपासून बिबट्याचा थरार सुरू असून जिल्हा परिषद शाळेच्या मागे बिबट्याने म्हशीच्या पिल्ल्याची शिकार केली आहे. बिबट गावकऱ्यांना सतत दर्शन देत असल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकूण 24 विद्यार्थी व एकात्मिक बाल विकास अंतर्गत अंगणवाडीतील एकूण 23 विद्यार्थी बिबट्याच्या दहशतीत ज्ञानाचे धडे गिरवित आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसह अंगणवाडीला सुरक्षा भिंत नसल्यामुळे एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारपायली हे गाव जंगलव्याप्त परिसरात वसलेले असून या गावात 600 लोकसंख्येचे वास्तव्य आहे व जंगल परिसर अतिवृष्टीमुळे दाट झाले आहे असून झाडं झुडपं वाढली आहेत, त्यामुळे येथे बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद शाळेला व अंगणवाडीला सुरक्षा भिंत नसल्यामुळे सत्तेच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षा भिंत अभावी संकटात येण्याची शक्यता नाकारता येत नसून ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत बहिरवार यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सुरक्षा भिंतीची मागणी केली असून ग्रामपंचायत प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. येथील जिल्हा परिषद शाळा भारपायली येथे वाघाचा धुमाकूळ असल्यामुळे वॉल कंपाऊंडची सख्त जरूरत आहे आणि या 2 दिवसापूर्वी शाळेच्या जवळ एका म्हशीला वाघाने ठार केला, तरी तात्काळ शाळेला वॉल कंपाऊंड देण्याची कृपा करावी.